उरण नगरपरिषदेच्या वतीनं नव्यानं बांधण्यात येणाऱ्या फुल मार्केट आणि समाज मंदिर इमारतीचा भूमिपूजन सोहळा शनिवारी माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उरण नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता उरण मतदारसंघाचे आमदार महेश वालदी आणि नगराध्यक्ष सायली म्हात्रे या नेहमीच आग्रही राहिल्या आहेत. शनिवारी उरण शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या फुल मार्केट आणि समाज मंदिर इमारतींचा सोहळा राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उरण शहरात झालेल्या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, मुख्याधिकारी संतोष माळी, शिक्षण सभापती आणि भाजपचे गटनेते रवी भोईर, पाणीपुरवठा सभापती धनंजय कवडे, आरोग्य सभापती रजनी कोळी, महिला बालकल्याण सभापती स्नेहल कासारे, नियोजन समिती सभापती जान्हवी पंडित यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि मान्यवर उपस्थित होते. खऱ्या अर्थाने फुल मार्केट आणि समाज मंदिराच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा उरण नगर परिषदेच्या माध्यमातून हे काम होत आहे. आणि ज्या वेळेला मी इथे येत होतो आणि महेश शेटनी मला फोन करून सांगितलं की आमच्या इथे आम्ही फुल मार्केट बांधतो आहोत, बरोबरीने एक समाज मंदिर बांधतो आहोत, ते समाज मंदिर सुद्धा तळमजला आणि दोन मजले 10,000 फुटाच समाज मंदिर आणि फुल मार्केट मध्ये तर लिफ्ट पण आहे आणि 14,000 फुटाच आम्ही त्या ठिकाणी फुल मार्केट बांधतो आहोत. माझा याच्यावर विश्वास बसला नाही. मी म्हटलं महेशला, आपण आमदार होऊन एक वर्ष झालं, एका वर्षामध्ये दुर्दैवाने कोविडचाच काळ 7-8 महिन्याचा गेला. राज्य सरकारने सर्व आमदार, सर्व नगरसेवक, केंद्र सरकारने खासदार यांचा निधी सुद्धा कोविडच्या कामासाठी बाजूला काढला, परत घेतला, आणि मग तुम्ही कसं काय हे सगळं बांधताय. आणि माझ्या मनातली शंका ही खोटी ठरली. याचं कारण कोविड असो, आमदार निधीतली कपात असो, जिल्हा नियोजनातला फंड आलेला नसो, तरीही मी दिलेलं वचन जनतेला मी पूर्ण करीन आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या काळात केलेल्या कामाची परिपूर्ती महेश बालदी यांनी केली. सौभाग्यशाली आहेत आपण सगळे, कारण महेश बालदी तुमचा आमदार तुम्ही निवडून दिलाय की जो वचनाला जागणारा, मैत्रीला जपणारा, सामान्यांना उकार देणारा. खरंतर उरण सारखं शहर म्हणजे एका अर्थानं या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जो परिसर सगळ्यात जास्त वेगानं विकसित होतो यापैकी एक परिसर आहे. पण सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स येत आहेत. हे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जेएनपीटीशी संबंधातले असतील. आता जेएनपीटीच्या संबंधातले अन्य पोर्ट्स या ठिकाणी उभी राहिली, याच्या निमित्तानं सगळा बिझनेस या सगळ्या परिसरामध्ये आला. या सगळ्यांना ज्या बिझनेसमध्ये लागणारं जे मनुष्यबळ आहे हे एकतर आपल्या शहरातलं जात आहे किंवा हे मनुष्यबळ म्हणून जे टेक्निकल या इथे पूर्वीपासून नसलेले असे जे कामगार आहेत हे सगळे उरण शहराला राहण्यासाठीची आपली पसंती देत आहेत. उत्तरोत्तर उरणची नगरपालिकेची या परिसराची लोकसंख्या वाढत चालली. अगदी आपल्यापासून हाकेच्या अंतरावरती सिडकोचा, द्रोणागिरीचा रोड डेव्हलप होतोय आणि त्यामुळे उरण शहराच्या व्यवस्थांवरती हा सगळा ताण येतो. बरं, हे सगळं करण्याच्या दृष्टिकोनातून जर या ठिकाणी या लोकांना सुविधा द्यायच्या झाल्या तर त्याच्यासाठी केवळ उरण नगरपालिकेच्या उत्पन्नावरती अवलंबून राहावं लागणार नाही तर त्याच्यासाठी सिडको असेल, त्याच्यासाठी या सगळ्या परिसरामध्ये शासनाच्या, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, ओएनजीसी असेल यांच्याकडून निधी मिळवला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवणं. आणि नुसता दृष्टिकोन ठेवून चालणार नाही, नुसतं भाषणांमध्ये ते बोलून चालणार नाही तर त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं, या दृष्टिकोनातून महेश तुम्ही प्रयत्न करताय. या आपल्या सगळ्या आजवरची आपली जी काही मेहनत असेल ती मेहनत, आपले प्रस्थापित झालेले जे काही ऋणानुबंधाचे संबंध असतील, मग ते गडकरी साहेब असू द्या, देवेंद्रजी असू द्या, आपण सांगितलं सुधीर भाऊ
आणि समस्त भारतीय जनता पार्टीचं सगळं जे नेतृत्व असेल अशी जी आपण आज या ठिकाणी आलाय. आपण अनेक वेळेला त्या ठिकाणी या सगळ्या लोकांच्या प्रेमाखातर महेशजी यांच्या आग्रहास्तव आलेला आहात. या सगळ्याच्या माध्यमातून उरणला मी काय देऊ शकतो हा सातत्यानं विचार महेशजी आपल्या मनामध्ये सातत्यानं राहिलेला मी गेल्या काही कालावधीमध्ये पाहतोय. खरं तर अनेक वेळेला आपण पाहतो एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये पुढे जाते, कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाणारा माणूस मला अधिक मजबूत कसं होता येईल, माझी साधन माझ्या आर्थिकदृष्ट्या मी मजबूत कसं होईल या दृष्टिकोनातून अनेक मंडळी प्रयत्न करत असतात. राजकीय क्षेत्रातली मंडळी तर कित्येक वेळा मी अशाच पद्धतीनं काम करताना पाहिले. पण मला आनंद आहे, मला समाधान आहे की महेश यासारखे एक माझे सहकारी आहेत की सातत्यानं जिथे नवीन काही पाहिलं तर ते माझ्या उरण मध्ये मला कसं आणता येईल. एखादा चांगली वास्तू पाहिली, एखादा चांगला उपक्रम पाहिला, प्रकल्प पाहिला तर तो उरण मध्ये कसा नेता येईल या दृष्टिकोनातून तुम्ही सातत्यानं प्रयत्न केलेले आहे. आणि म्हणून इथे तुम्ही व्यक्तिगतरित्या नगराध्यक्ष आहात की नाही आहात पण या शहरामध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी सातत्यानं चांगलं कसं देईल हा प्रयत्नच तुम्ही केलाय. म्हणून काँक्रीटचे रोड्स असू द्यात, त्याच्याबरोबर गॅस पाईपलाईन असू द्या, त्याच्यावरून अन्य अनेक कार्यक्रम अन्य अनेक प्रकल्प या उरणसाठी तुम्ही याच्यापूर्वी आणलेले आहेत आणि आज त्यापैकीच हे दोन प्रकल्प आहेत. महाराष्ट्रामध्ये मी पहिली जबाबदारीने सांगतो की गेल्या 10 वर्षापूर्वीपासून उरण नगरपालिकेचं स्विमिंग पूल आहे, सेमी ऑलिम्पिक्स आहे, एअर कंडिशन जिम आहे, नॉन एसी जिम आहे, ह्या सर्व सोयी, सुंदर जॉगिंग ट्रॅक आहे, विमला तलावाचं सुशोभीकरण केलेलं आहे. या नागरिकांना हे शहर हे आपलं आहे आणि हे सुंदर टाउनशिप होऊ शकते या कन्सेप्टने आम्ही ही नगरपालिका चालवतो आहे. आता हे फुल मार्केट आहे, फुल मार्केट झाल्यानंतर आता मच्छी मार्केट आणि भाजी मार्केट हे दोन्ही आणि इथे असलेलं शॉपिंग सेंटर याचंही काम लवकरच आता आपण प्लॅनिंग हाती घेणार आहोत. आणि मला विश्वास आहे करोना गेल्याबरोबर हे दळभद्री सरकार जाईल आणि पुन्हा उरण करायला पैशाचा सुरू होईल त्याच्यात कुठेही शंका नाही. मित्रांनो, 1.25 वर्ष गेलंय त्याच्यामुळे फार काय गेलंय अशातला भाग नाही. ही स्टेजवरची मंडळी आहेत, मला पूर्ण खात्री आहे की मी सोडून हे दोघंही मंत्री होती याच्यात काही शंका नाही आणि हे दोघं झाले म्हणजे अख्खे उरणकर मंत्री झाल्याचा आनंद आहे. मला काही त्याच्यात अडचण वाटत नाही, शंका वाटत नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.